दरवर्षी पर्जन्यमान कमी होत असल्यानं कमी पाणी लागणाऱ्या फळपीक लागवडी करणं आवश्यक आहे. कमी पाण्यात आणि चांगलं उत्पादन देणारं चिंच हे त्यापैकीच एक. आज आपण चिंच लागवडीसंबंधी औरंगाबाद इथल्या हिमायत फळबाग संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ संजय पाटील यांच्याकडून माहिती घेऊयात. कोरडवाहू पिकामधलं एक महत्त्वाचं पीक आहे चिंच. चिंचेच्या लागवडीविषयी आज आपण हिमायत बाग फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर संजय पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. मागच्या जर पर्जन्यमानाचा आपण विचार केला तर दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत चाललं आहे. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळी भागांसाठी वरदान म्हणून चिंच या फळपिकाची गणना केली जाते. आणि केवळ चिंच हे दुष्काळी भागामध्ये वरदानच नसून उत्पन्न व पर्यावरणाचं संतुलन राखण्याचं अतिशय मोठं काम या फळपिकाकडून केलं जातं. शेतकऱ्यांना आपल्याला पेन्शनचं झाड, पेन्शन मिळवून देणारं झाड म्हणून देखील या फळपिकाकडे मोठ्या नोकरदार वर्गसुद्धा बघत असतो. आणि सर्वसामान्य शेतकरी देखील आपल्या शेतामध्ये चिंचेची झाडं लावायला तयार होत असतात, कारण त्यांना माहीत आहे की भविष्यामध्ये या फळपिकापासून मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन मिळू शकतं. म्हणून चिंच हे फळपीक अतिशय महत्त्वाचं आहे. चिंच लागवडीविषयी आम्हाला माहिती सांगा की त्याची रोपं कशी निवडायची, कुठं रोपं मिळतील आणि लागवड कशी करायची. आता चिंच लागवडीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोपांची निवड. रोपांची निवड करत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे की कृषी विद्यापीठ किंवा शासनाच्या नोंदणीकृत रोपवाटिकेमधूनच रोपं आपण खरेदी केली पाहिजे. रोपाची निवड करत असताना ती जातीवंत आहेत किंवा नाही हे देखील आपण बघितलं पाहिजे. आता या ठिकाणी हे जे चिंचेचं रोप आहे या कलमाची निवड करत असताना या रोपावर कुठल्याही प्रकारच्या कीड वा रोगाचा प्रादुर्भाव असता कामा नये. रोपाची जी उंची आहे हे 1 ते 1.25 फुटापर्यंत असली पाहिजे. याला जो पानवळा आहे या पानावर कुठल्याही किडी व रोगाचा संसर्ग असता कामा नये. रोप बघायला हेल्दी व तरतरीत दिसलं पाहिजे. या ठिकाणचा कलमाचा जो जोड आहे तो एकसंध असला पाहिजे. कलम कांडी आणि खुंट कांडी यांची जी जाडी आहे ती देखील समान असली पाहिजे. आणि अशा पद्धतीचं रोप जर आपण निवडलं तर, कारण संतांनीसुद्धा म्हटलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याचप्रमाणे चिंचेची लागवड करत असताना योग्य त्या जातीचं व चांगलं रोप जर आपण लावलं तर भविष्यामध्ये हे रोप शेतकऱ्यांना चांगलं अर्थार्जन मिळवून देऊ शकतं. किती वर्षामध्ये चिंच लागवडीनंतर उत्पन्न देते आणि किती उत्पन्न देऊ शकते? चिंच लागवड केल्यानंतर यामध्ये कलमांची जर आपण लागवड केली तर वयाच्या 6व्या 7व्या वर्षी आपल्याला फळं यायला सुरुवात होतात. परंतु खऱ्या अर्थानं आर्थिक उत्पन्न साधण्यासाठी 10 वर्षाचा कालावधी लागतो. 10व्या वर्षी नक्कीच तुम्हाला एका झाडापासून जवळपास 40 ते 50 किलो उत्पन्न मिळू शकतं. आणि चिंचेचा बाजारपेठेमधला सरासरी भाव जर आपण लक्षात घेतला तर या फळपिकांपासून चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकतं. अंदाजे चिंचेचं झाड लागवड करण्यासाठी कशा प्रकारची माती पाहिजे, कशा प्रकारचं हवामान पाहिजे त्याविषयी जरा सांगा. मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रामध्ये कुठल्या बेल्टमध्ये हे पीक येण्यासाठी अनुकूल हवामान आहे ते सांगा. आता प्रामुख्यानं ज्या ठिकाणी मुरमाड जमिनी आहे, कोरडवाहू जमिनी आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे, ज्या ठिकाणी रखरखीत उन्हाळा आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिंचेची लागवड केली जाते. आणि प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर मराठवाडा भागामध्ये मोठ्या प्रमाणावर एक कोरडवाहू फळपीक म्हणून या फळपिकांकडे लोकांचा कल मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून मराठवाड्यामध्ये या पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. आणि हे पीक जे आहे, जमीन आपली मुरमाड असेल किंवा टाकाऊ जमीन जरी असेल तर अशा टाकाऊ जमीनमध्ये चांगलं उत्पन्न हे फळपीक देऊ शकतं. मराठवाडा कृषी विद्यापीठाकडे कोणकोणत्या जाती आहेत किंवा याच्या कोणत्या जाती आत्तापर्यंत विकसित झालेत, काय रिकमेंडेशन आहेत? मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या फळ संशोधन केंद्र हिमायत बाग येथील केंद्राने या पिकाच्या 4 जाती विकसित केलेल्या आहे. आणि भारतामध्ये चिंचेचं सगळ्यात चांगलं संशोधन केंद्र म्हणून फळ संशोधन केंद्राचं नाव घेतलं जातं. आणि या केंद्राने आतापर्यंत चिंचेच्या 4 जाती विकसित केलेल्या आहे. यामध्ये नंबर 263 प्रतिष्ठान, योगेश्वरी व गोड चिंच म्हणून अजिंठा या 4 जाती विकसित केलेल्या आहे. आणि शेतकऱ्यांना लागवडीसाठी नंबर 263 ही अतिशय चांगली जात आहे. या जातीचं उत्पादन देखील चांगलं आहे. आणि या जातीची जी कलमं आहे या संशोधन केंद्रामध्ये 50 रुपयाला 1 याप्रमाणे जातीवंत कलमांची विक्री या केंद्रातून केली जाते. चिंच असेल, आंबा असेल, नारळ असेल, सीताफळ असेल या कुठल्याही फळपिकाच्या लागवडीसाठी 100% अनुदान दिलं जातं.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, कोरडवाहू शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी चिंचेसारख्या पेन्शनप्रमाणे पैसे देणाऱ्या फळाच्या लागवडीकडे वळावं असं डॉक्टर पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन इम्रान मोहम्मदसह संदीप भुजबळ, साम टी व्ही, औरंगाबाद.